खाते वाटपाबाबत सध्या चर्चेसाठी राज्यात जोर बैठका सुरू आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात सागर बंगल्यावर बैठक पार पडली. ही बैठक संपली आहे. या बैठकीत खाते वाटपावर चर्चा झाल्याचं समजतं. तब्बल तासभर या दोघांमध्ये खाते वाटपाबाबत चर्चा झाल्याचं समजतं आहे. काही महत्त्वाची खाती राष्ट्रवादीला हवी आहेत, त्या खात्यांवर या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अजित पवारांसोबतच्या बैठकीपूर्वी फडणवीस मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी सह्याद्रीवर गेले होते, मात्र अजित पवार भेटीला येणार असल्यामुळे फडणवीसही सागर बंगल्याकडे रवाना झाले आणि त्यानंतर अजित पवारांबरोबर त्यांची तासभर चर्चा झाली. खाते वाटपावरून सध्या या दोघांमध्ये खलबत सुरू आहे. एकनाथजी शिंदे साहेब असतील, देवेंद्रजी असतील आणि अजितदादा असतील, यांनी पूर्ण महाराष्ट्राचं राजकारण जवळून बघितलेलं आहे. महाराष्ट्राचे प्रत्येक जिल्हे विभागनिय त्यांना माहिती आहे. कुठचे आमदार कुठे निवडून आलेले आहेत हा समज. सगळं ठीक आहे ना? ही सांधेदुखी, व्हेरिकोज व्हेन्स, डायबिटीस, अस्थमा, तुमची काय व्यथा आहे? आता चिंता नाही कशाची, नम्मा होमिओपॅथी आहे पाठीशी. नम्मा होमिओपॅथी, आरोग्य संजीवनी. तोल त्यांना कसा राखायचा ते माहिती आहे. संख्येनुसार आपल्याला काय पाहिजे काय नको हे तिन्ही लोकांना माहिती आहे. त्याच्यामुळे आपल्याला जे काय कळतंय हे सगळं चुकीचं आहे. अतिशय समन्वयानं आणि समतोलानं तिन्ही नेते खांदे खात्याचं वाटप करतील आणि मंत्रिमंडळाचा विस्तार करून. याच संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडून. गणेश, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये तासभर चर्चा झालेली आहे खाते वाटपाबाबत असं समजत आहे. काय नेमकं घडलंय, काही कळलं आहे का? खाते वाटपाबाबत काही तोडगा निघू शकलाय? नक्कीच. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये अत्यंत महत्वाचे बैठक आहे ती पार पडलेली कळते. कारण की ज्या पद्धतीने महत्वाची खाती आहेत ती राष्ट्रवादीला देखील पाहिजेत, मात्र ही जी महत्वाची खाती आहेत ती भाजपकडे आहेत आणि यातली एकनाथ शिंदेकडची असलेली खाती ते सोडण्यासाठी तयार नाहीत असं देखील सूत्रांकडून माहिती मिळते. त्यामुळे राष्ट्र भाजपकडे असलेली ही महत्वाची खाती आहेत, त्यातली महत्वाची खाती ही राष्ट्रवादीला आता देतात का हे देखील पाहणं गरजेचं आहे. त्यामुळे नेमकी जी खाती आहेत, अर्थ विभाग असते, महिला बालविकास असते, ग्राम विकास असते, ही जी महत्वाची सगळी जी खाती आहेत ती भाजपकडे आहेत आणि ही भाजपची खाती आता राष्ट्रवादीला पाहिजे. त्यामुळे या सगळ्या संदर्भामध्ये ही महत्वाची चर्चा आहे ती झालेली पाहायला मिळते. साधारणतः एक तास ही सगळी चर्चा आहे ती सागर बंगल्यावर पाहायला मिळते. धन्यवाद गणेश आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल. भंडाऱ्याची उधळण म्हणजे